धान्य दे ही काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच शेती व्यवसायामध्ये अग्रेसर आहे. हवामानाच्या प्रकारानुसार विविध प्रकारची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. बदलत्या परिस्थितीमुळे पाऊस आज अधिकाधिक बेभरवशाचा झाला आहे. शेतीमधून चांगला नफा मिळण्यासाठी त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि पीक बदल करणे आवश्यक आहे. सन 1990 पासून महाराष्ट्रात फळझाडांची लागवड जोर धरू लागली. भुसार पिकांऐवजी विविध फळपिके आणि भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यातूनच शेतीला आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ लागले. बदलते हवामान आणि बाजाराचा कल विचारात घेऊन जे शेतकरी पीक बदल करू लागले ते आजही फायद्याची शेती करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील राळेरास गावचे लक्ष्मण तनपुरे हे त्यापैकीच एक जागरूक शेतकरी. अनेक वर्षे पारंपरिक भुसार पिकांची शेती करीत असतानाच 2015 सालामध्ये सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला, अंमलात आणला आणि शेतीमधून भरघोस फायदा मिळवण्यास सुरुवात केली. जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून शेती हा व्यवसाय करत आहे, परंतु त्याच्यामधून मला फारसे एवढं उत्पादन मिळत नव्हतं. मी पूर्व ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशा स्वरूपाची पिके घेत होतो, परंतु कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या संपर्कामुळे मी माती पाणी परीक्षण करण्यासाठी तिथे गेलो असता माती पाणी परीक्षण केल्यानंतर मला कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी पपई लावण्याचा सल्ला दिला व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी 2015 साली पपईची लागवड केली. लागवड केली असता मला साधारण 30 ते 35 हजार रुपये सुरुवातीला खर्च आला. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पपईच्या बागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पन्न आणि अधिक नफा मिळवण्यासाठी पपईची शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं करण्यात येते. अन्नद्रव्य पुरवठा आणि कीड रोगांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीमधील जीवामृत, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र यांचा योग्य वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता सुधारली आहे. आलेले उत्पादन उच्च दर्जाचे, चांगला रंग, चकाकी आणि चव असणारे आल्यामुळे बाजारात त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मी सुरुवातीला जीवामृत शेतीचा वापर चालू केला, त्याच्यापासून मला उत्पादन खर्च कमी झाला व उत्पन्न जास्त वाढू लागले. मी 1-2 लिटर पाण्याला 2 किलो गूळ, 2 किलो बेसन म्हणजे घरचेच हरभरा घरचे गिरणी दळून ती वापरतो, आणि गूळ बेसन आणि घरची गावरान गाय असल्यामुळे तिचे गोमूत्र आणि शेण याचा वापर करून 4 ते 5 दिवस ते आंबून भिजू घालून ते द्रवण करून प्रत्येक बुडाला 1-1 लिटर प्रति लिटर ओततो, आणि असे कंटिन्यू माझं ते जीवामृत सारखं चालू आहे. त्याच्यामुळं आणि माझा फवारणी खर्चही कुठला नाही. मी सध्या ब्रह्मास्त्राचा वापर करत आहे. गावरान गाईच्या गावऱ्या, गावरान गाईचं तूप, तांदूळ, सौंदड, आपटा ह्याच्या ते अग्नी करून जागोजागा दूर केलेला आहे, चालू आहे त्याचा वापर.
हे कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे कुठला रोग येत नाही, कुठली फवारणी नाही, काही नाही. आणि उत्पादन माझा खर्च कमी असून उत्पादन ज्यादा वाढू लागलेलं आहे. जीवामृत शेती मी करू लागल्यापासून मला जास्तीत जास्त फायदा झाला. माझी जमीन भुसभुशीतपणा वाढला, जमिनीमध्ये गांडुळाची संख्या भरपूर आहे. त्याच्यामुळं माझे कुठलेही पीक भरघोस आणि निरोगी येत आहे. मी 2015 साली सुरुवात असताना मी माझा 22 टन माल काढला विक्री आणि त्याचा भाव मला चांगला मिळाल्यामुळं माझं 2,73,000 पपई झाली. आणि त्याच्यानंतरच्या वर्षी पुढं मी 27 टन माल काढला आणि यावर्षी माझा 30 टन मालाचा अपेक्षित आहे चालू वर्षी. हे सगळं मला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हा लाभ झालेला आहे. सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती करताना लक्ष्मण तनपुरे यांना कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या शास्त्रज्ञांचेही आधुनिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपण पाहतोय की सुरुवातीला तनपुरे हे ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राकडे आले त्यावेळेस त्यांच्या जमिनीमध्ये ते भुसार पिकं घेत होते, ज्वारी असेल, हरभरा असेल. तर ते अशा पिकामधून त्यांना एकरी साधारणतः 8 ते 10,000 जास्त उत्पादन मिळायचं नाही. आणि त्यांच्याकडं थोडीशी पाण्याची पण सोय आहे, जमीन चांगली आहे आणि माती परीक्षणाचा नमुना ते घेऊन आलते. ते घेऊन आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने त्यांना मार्गदर्शन केलं की आपण फळशेतीकडे वळा आणि पपईची लागवड करा 2015 आणि 2015 त्यांनी पपईची लागवड केली आणि पपईमध्ये जैविक तंत्रज्ञान वापरण्याचा त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही देशी गाईचं शेण आहे, गोमूत्र आहे, याची स्लरी ते वापरत आहेत. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी पाणी व्यवस्थापन करतायत आणि जीवामृतचा वापर ते करतायत, ब्रह्मस्त्राचा ते वापर करतायत, अग्निअस्त्राचा ते वापर करतायत. म्हणजे थोडक्यात जैविक तंत्रज्ञान ते वापरतायत, नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने जे तंत्रज्ञान आहे ते वापरतायत. आणि त्याच्यामुळं त्यांचा एकरी जर खर्च आपण पाहिला, त्यांच्याकडे 950 आसपास पपईची झाड आहेत, तर एकरी जो खर्च आहे तो 30 ते 35,000 सुरुवातीच्या वर्षी आला. नंतरच्या वर्षी त्याचा खर्च अजून कमी होत गेला, साधारणतः 20-25,000. आणि उत्पादन जर बघितलं आपण याच्यामधून तर 22 टनापर्यंत त्यांचं उत्पादन आलं. यावर्षी त्यांचं उत्पादन 28 टनापर्यंत जवळपास आलेलं आहे. आणि आपण बघतो आहे की पहिल्या वर्षी जवळपास 2.5 लाखाचं त्यांना उत्पन्न मिळालं. आणि आपण जर पाहिलं त्याचा नफा तर जवळपास 2.25 लाखाचा नफा मिळाला. दुसऱ्या वर्षी तोच 2.5-3 लाखापर्यंत नफा गेला आणि यावर्षी 3 लाखापर्यंत त्यांचा नफा जातो आहे. म्हणजे थोडक्यात जिथं 10-15,000 त्यांचं उत्पन्न मिळायचं पहिल्यांदा, ते कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामध्ये आणि फळशेतीमुळं वळल्यामुळं आणि जैविक तंत्रज्ञान वापरण्यामुळं त्यांची जी उत्पादकता वाढली, उत्पन्न वाढलं आणि त्यांची जी पपई आहे त्याला बाजारामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, कारण ती जैविक पद्धतीनं विकसित केली, लागवड केली पपई आहे. शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि बाजारातील मागणी याचा विचार करून कृषी विज्ञान केंद्र आणि अन्य तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास भरघोस उत्पादन आणि भरपूर नफा मिळवणं सहज शक्य आहे. लक्ष्मण तनपुरे यांची आदर्शवत शेती त्यामुळे निश्चितच अनुकरणीय आहे. तिथे पलीकडे त्यांना संगीताची जाणकारी होती. अशा अनेक गोष्टींमध्ये पुलंना गती होती. प्रियेचे झोपडे. अमृतवेल प्रसारण 2 आणि 4 सोमवार सायंकाळी 5:30 आणि पुन्हा प्रसारण शनिवारी दुपारी 12:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. क्या कर डाला तूने, दिल तेरा हो गया, हसी हसी में जालिम दिल मेरा खो गया. तराने पुराने प्रसारण सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5:00
आणि सोमवार ते शुक्रवार रात्रो 10:30 वाजता रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी, खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी। रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। कारगिल विजय अभियान में जिन योद्धाओं ने अपनी अदम्य साहस एवं वीरता का परिचय दिया, क्या आप अपने सैनिकों को समझ सकते हैं? अगर समझ सकते हैं तो याद रहे एक साथी और भी था। उनके बारे में जानने के लिए देखना ना भूलें मेरे साथ कारगिल एक शौर्य गाथा एक साथी और भी था, दूरदर्शन के नेशनल चैनल पर, इंडिया का अपना चैनल। महाराष्ट्र हे देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते। शेती, उद्योग व्यवसाय, शिक्षण इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे। वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणि आधुनिक युगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील स्त्री आणि पुरुष दोघांनाही अर्थार्जनाचा मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे। स्त्री शिक्षणाचा भरपूर प्रसार झाल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया आपले कर्तृत्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत। खेडेगावात किंवा छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या भगिनीही यामध्ये मागे नाहीत। बचत गटांच्या माध्यमातून सुरुवात करून आज अनेक स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साध्य केली आहे। अशा उद्योगिनी भगिनींपैकीच एक आहेत सौ वनिता तंबाके। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे राहणाऱ्या वनिताताई यांनी प्रियदर्शनी स्वयंसहायता बचत गटाची सुरुवात केली। ज्यावेळेस महाराष्ट्रात नवीन बचत गटाची संकल्पना आली त्यावेळेसपासूनचा माझा जुना बचत गट आहे आणि त्यावेळेसपासून आमचा आज तयागत तो चालू स्थितीत आहे। सुरुवातीला आमच्या बचत गटाची स्थापना अंगणवाडी सेविकेने सुरुवात करून दिलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही ते बचत गट स्थापन केले आणि प्रत्येकाने 100-100 रुपये बचत करून आम्ही बँक ऑफ इंडिया नागनसूर शाखा इथं आम्ही त्या बचत गटाची खातं ओपन केलं। त्याच्यानंतर आम्ही काहीतरी उद्योग करायचं असं ठरवलं बचत गटाच्या महिलांनी, कारण आमची महिन्याला मीटिंग व्हायची। त्यावेळेस मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येकीने काही ना काही उद्योग करायचे, मग त्या अनुषंगाने आम्हाला सुरुवातीला 25,000 खेळतं भांडवल मिळालं, मग त्याच्यानंतर आम्हाला 2.5 लाखाचं एक मोठं लोन मिळालं उद्योगासाठी आणि त्याच्यातून 9 ॲक्टिव्हिटी आमच्या उद्योगाच्या सुरू झाल्या। बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर करून गटातील महिलांनी किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, हॉटेल इत्यादी व्यवसाय सुरू केले। परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ज्वारी, सोयाबीन, विविध डाळी या शेतमालावर प्रक्रिया करून ज्वारीचा रवा, सोयाबीन चकली अशा नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या चटण्यांचे दर्जेदार उत्पादन करण्यास सुरुवात केली। तून दुग्ध व्यवसाय आहे, किराणा दुकान आहे, जनरल स्टोअर्स होतं, परत शेळीपालन होतं, टेलरिंग व्यवसाय होता, बेकरी व्यवसाय होता, हॉटेल होतं, अशा सगळ्या वेगवेगळे आम्ही व्यवसाय सुरू केले। त्या अनुषंगानं माझं जी सुरुवात झाली, मी किराणा दुकान लावले पण गाव छोटंसं असल्यामुळं माझं काही दुकान जास्त काही दिवस चाललं नाही, त्यामुळे मी चकलीच्या व्यवसायाला 0.5 किलोपासून सुरुवात केली आणि ती आत्ता जवळजवळ 80-90 किलो मी डेली चकली तयार करते आणि मला बचत गटाच्या माध्यमातून ऑल इंडिया एक्झिबिशन्समध्ये सहभागी होता आलं, त्यामुळं मी माझं जे चकलीचा व्यवसाय आहे तो पुढेपर्यंत मार्केटिंग करू शकले आणि त्यामुळं माझ्या व्यवसायाला गती मिळाली। मग मी आपण फक्त चकलीवरच न थांबता वेगवेगळे आयटम तयार करायचे म्हणून मी सोलापूरची खासियत
प्रत्येक जिल्ह्यापर्यंत घेऊन जायचं असं ठरवलं आणि त्या अनुषंगानं मग मी जवस चटणी, कारळ चटणी, शेंगदाणा चटणी, कडक भाकरी असे जवळजवळ 10 ते 15 प्रोडक्ट मी मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली सगळीकडं मी घेऊन गेले आणि माझं मार्केट अगदी उत्तमरित्या बसलं. त्यामुळं मग मी काय केले, माझी जी चव आहे ती प्रत्येक जिल्ह्यापर्यंत अगोदर घेऊन जायची, नंतर आपलं प्रोडक्शन वाढवायचं आणि मग आपण मोठ्या प्रमाणावर त्यांना होलसेलमध्ये विक्री करायचं, ह्या हेतूनं मग मी सुरुवात केली आणि तसंच घडत गेलं. त्यामुळं मी आता मोठ्या प्रमाणावर हे सगळं करत आहे. मध्येच मला मग कृषी विज्ञान केंद्राचं सहकार्य मिळालं, त्या अनुषंगानं मग मी ज्वारीचा रवा पहिल्यांदा बाजारात नेला 2013, त्याच्यानंतर मग 100 रुपये किलोनी तो रवा गेला. ज्वारीची चकली तयार केली, सोयाबीनयुक्त न्यूट्रिशन चकली मी सुरुवात केली, असे बरेच प्रोडक्ट मग मी हळूहळू सुरुवात केले आणि त्याचा सगळा इतका मोठा जम बसला. त्यामुळं मला आता उद्योग माझा खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जवळजवळ 5 ते 6 महिला डेली काम करतात आणि दिवाळीच्या वेळेस माझे सगळे पदार्थ, कारण खेडेगाव असल्यामुळं मी प्रत्येक सीझनला माझा माल जातो. आत्ता माझा सगळीकडं होलसेलनी माल प्रत्येक जिल्ह्यात जातो आणि महाराष्ट्रात 3.5 लाख बचत गटापैकी मिलापमधून 13 कंपन्यांशी करार झालेला आहे. त्या कंपन्यांना आता आमचा माल जाणार आहे, त्याचं MOU चालू आहे. परत आता गुनीना कंपनी जे महाराष्ट्रभर डेपो टू डेपो माल पाठवते, त्यामध्ये सुद्धा माझा माल डायरेक्ट डोअर टू होम जाऊ शकतो. आत्ता माझं पुढचं प्लॅनिंग असं आहे की माझा जो प्रियदर्शनी गट आहे तो पूर्ण भारतातूनच फेमस झाला. कृषी विज्ञान केंद्राकडून मी याला पण गेले, दिल्लीला पण गेले होते, त्यावेळेस माझी जवळजवळ 65,000 विक्री झाली होती. त्याच्यानंतर मग मिलापकडून मी वर्ल्ड फूडमध्ये सुद्धा सहभागी झाले, तिथून सुद्धा मला 1000 किलोची मागणी आहे. पण एवढं मी अजून माझा जम नाही बसलेला, पण मी आता त्या अनुषंगानं विचार करते की पुढचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर 1-2 एकरमध्ये मोठा प्रोजेक्ट तयार करायचा. जवळजवळ 20 ते 30 महिलांना मी काम देऊ इच्छिते आणि माझ्या ज्या इतर तालुक्यातल्या महिला आहेत, जे बचत गट आहेत, त्यांना मी एक वेगळं प्रोडक्ट निर्माण करण्याची संधी देणार आहे. आणि आमचं एकच ब्रँड तालुक्याचं, आमच्या अक्कलकोट तालुक्याचं एक ब्रँड, एक आम्ही एका छताखाली आमचा सगळा माल येईल आणि तो आम्ही पूर्ण भारतभर देण्याचा आमचा मानस आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी सुरू केलेला हा जो व्यवसाय आहे, त्यामुळं माझ्या कुटुंबाचे पण अगदी हलाखीची परिस्थिती होती, त्यामुळं माझ्या कुटुंबाची परिस्थितीही सुधारली. त्याच्यानंतर माझे 2 मुलं आहेत, मग मी त्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं ठरवलं होतं, त्यामुळं मग मी त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवलं. बी मेकॅनिकल झाला आहे माझा मोठा मुलगा आणि दुसरा जो आहे, दोन्ही इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत, दुसरा आहे 12वीला आहे आणि तो बिझनेस मॅनेजमेंटच करायचं म्हणतो आहे, कारण माझा जो व्यवसाय आहे तो पुढं न्यायचा त्याचा विचार आहे. आणि त्या आत्ता जे आहे ते माझ्या बचत गटाच्या माध्यमातून माझी आर्थिक जी उलाढाल आहे, जवळजवळ 15 लाखापर्यंत मंथली वार्षिक झालेली आहे. ह्याच्यानंतर अजून दुसऱ्या ज्या महिला आहेत माझ्या हाताखाली काम करणाऱ्या, त्यांना पण 4 ते 5 हजाराचं मंथली माझं मी त्यांना देते. आणि जर जास्त काम असेल तर त्यांना मी जास्त पगार देऊन त्यांना डे नाईटसुद्धा काम करून घेते. अशा ह्याच्याने त्यांचाही उदरनिर्वाह चालतो. जवळजवळ दिवाळीच्या वेळेस मी 10 ते 15 महिला कामाला घेते आणि जशा माझ्या मोठमोठ्या ऑर्डर येतात तशा तशा मी जास्त महिला वाढवते आणि त्यांना रोजगार देते. कृषी विज्ञान केंद्रातर्फे आम्हाला अभ्यास दौरे पण झाले, त्या हेतूने आम्ही महाराष्ट्रभर वेगवेगळे उद्योग कसे असतात, कसे चालवतात ते आम्ही बघायला गेलो. त्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळालं की आम्ही उद्योग कसा करायचा किंवा आम्ही कसं डेव्हलप व्हायचं. त्यामुळं हा मोठा माझा पॉईंट आहे की मी त्यामुळं ते शिकू शकले की आपण कसं व्यवसाय वाढवू आणि काय करू. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन आपण करतो पण मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येक ठिकाणी देणं आणि वेळेवर पोच करणं हे सगळं माझ्या मिस्टरांचं काम आहे आणि ते सतत मला सपोर्ट करतात. आणि जे मशनरीचं काम आहे, कुठल्या मशनरी घ्यायच्या, कसं काय सेटिंग करायचं, ते सगळं माझ्या भावाचं काम आहे. त्यामुळं मला माहेरचं आणि माझ्या मिस्टरांचं इतका मोठा सपोर्ट असल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. साठो
सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली। दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील हिंदी चित्रपट गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम रंगोली आता आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण दर रविवार रात्रो 10:30 काय होते का शेती मध्ये लावला पैसा नाही निघत म्हणजे वाघाचे पंजे जगन भाऊ वरच्या पाण्यावर कुठे शेती होते का घरकुल नानाची टांग दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:25 सह्याद्री वाहिनीवर भजन भावगीत भक्तिगीत अभंग ठुमरी नाट्यसंगीत अशा विविध गान प्रकारांचा आनंद घ्या म्युझिक मैफिल म्युझिक मैफिल प्रसारण दर रविवारी सायंकाळी 6:30 पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी 7:30 पाहायला विसरू नका म्युझिक मैफिल पाऊल खुणा प्रसारण दर शनिवारी सकाळी 11:30 पुनःप्रसारण रात्री 11:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील अन्य महिलाही विविध प्रकारचे व्यवसाय करून आपल्या आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस यशस्वीपणे आधार देत आहेत आम्ही प्रियदर्शनी बचत गटातून तंबाके मॅडमच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत याच्यामध्ये आम्ही चकलीच्या व्यवसायातून मंथली आम्हाला 5,000 रुपये रोजगार मिळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त बचत गटाच्या मार्फत आमचं हॉटेल बालाजी इडलीगृह आहे त्या याच्यामधून माध्यमातून आम्हाला रोज महिन्याचा रोजगार मिळतो नवनवीन पदार्थांचे उत्पादन तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची माहिती मिळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भारतभर विविध शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनांना भेटी देता आल्या त्या माध्यमातून या व्यवसायासाठी आवश्यक माहिती मिळण्याबरोबरच मार्केटिंगच्या अनेक मार्गांची माहिती मिळाली कृषी विज्ञान केंद्र माध्यमातून आम्ही महिलांना जे बचत गटामध्ये असतील किंवा वैयक्तिक शेतकरी महिला असतील वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर हे ज्वारीसाठी फेमस आहे त्याचबरोबर सोयाबीन आहे आणि डाळीसाठी तर ह्या 3-4 गोष्टींमध्ये आम्ही प्राधान्याने महिलांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम आत्तापर्यंत राबवलेले आहेत तर त्यामध्ये महिला वेगवेगळे व्यवसाय करतात जसे की आता आज आपण पाहत आहोत की प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या ज्या अध्यक्ष आहेत वनिताताई तंबाके हे आपल्याकडे 2010 साली आल्या DRD माध्यमातून आणि त्यांनी आपल्याकडं प्रशिक्षण घेतलं ज्वारी प्रक्रिया आहे सोयाबीन असेल त्याचबरोबर पॅकिंग लेबलिंग असेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे व्हिजिट आपण केल्या इतर जे उद्योग आहेत खास करून जालन्याच्या सीताबाई मोहिते आहेत त्यांच्या तिथं त्यांना हा उद्योग आपण दाखवले महिलांना आणि त्यामध्ये दरवर्षी 30-40 महिला आपण यांच्या सहली काढतो ज्या खास उद्योगामध्ये महिला उतरणार आहेत अशा महिलांसाठी आपण ट्रीप काढतो आणि त्या माध्यमातूनच ह्यांना एक्सपोजर व्हिजिट दिली आपण आणि तेव्हा त्यांनी बघितलं आणि कंटिन्यू आपण गेले 7-8 वर्ष ह्या वेगवेगळ्या सहली महिलांसाठी आयोजित करतो आणि त्यामध्येच ह्या तंबाकीताईंनी सहभाग चांगला नोंदवला आणि त्या आपल्या सतत कार्यक्रमाला येत असतात आणि वेगवेगळ्या विषयाचं प्रशिक्षण घेतात प्रशिक्षण घेऊन थांबल्या नाहीत तर त्यांनी ते अंमलबजावणी करून स्वतःही त्या व्यवसाय सुरू केला त्याचबरोबर जे 10-15 महिला त्यांच्या आसपास ज्या आहेत त्यांनाही त्यांनी रोजगार मिळवून दिला उद्योग करताना महिलांनी पहिल्यांदा फूड लायसन काढणं खूप महत्त्वाचं आहे ते फूड लायसन महिलांना आपल्या बऱ्याच माहीत नव्हतं तर त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राने आत्तापर्यंत कमीत कमी 300-400 महिलांना फूड लायसन आपण काढून दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना स्वतःचा ब्रँड तयार करून तो माल त्यांच्या नावाने बाजारात त्यांना आणता आला आणि त्यामुळं त्यांच्या नावावर लेबलवर नंबर वगैरे असल्यामुळं त्या महिलांची प्रसिद्धी झाली आणि त्यांना महिलांना ते डायरेक्ट त्यांना मागणी येत चालली त्यामुळे हा त्यांचा बिझनेस पण वाढला तर मला सर्वसामान्य शेतकरी महिलांना किंवा ज्या ग्रासरूट लेवलला महिला आहेत त्यांना सांगायचं आहे की आपण जे पौष्टिक घटक जे आहेत आपले ज्या जसे की ज्वारी आहे सोयाबीन असेल कारळ असेल किंवा जवस असेल
असेल, कढीपत्ता असेल, अशा न्यूट्रिशनल गोष्टीमध्ये जर तुम्ही व्यवसाय सुरुवात केला तर निश्चितच तुम्हाला चांगले संधी आहे. आणि महत्त्वाचा एक दुसरा मला सांगायचा मुद्दा इथं आहे की काही व्यवसाय नवीन जर तुम्ही स्वीकारले तर निश्चित ते मागणी आहे. जसं की आता सगळ्यांना माहिती आहे शेवग्याची पानं, परंतु ते आपण आपल्या दारामध्ये आहेत पण आहारात घेत नाही, तर सगळ्यात लोहाचं आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असण्यासाठी ते प्रसिद्ध आहे, तर त्याच्यासुद्धा व्यवसाय करण्याची चांगली तुम्हाला संधी आहे. संपूर्ण तालुक्यातील महिला बचत गटांना एकत्र आणून तालुक्याचा एक ब्रँड तयार करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा आणि त्यातून परिसरातील महिलांना अर्थार्जनाची संधी मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. आज आपण जर पाहिलं तर तंबाके मॅडमनी जी सुरुवात केली होती तो शून्यापासून सुरुवात केली होती, की त्यांना ह्या प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात काहीच माहीत नव्हतं, आणि त्याची सुरुवात त्यांनी पहिल्यांदा एकत्र येऊन केली या गावातील महिलांनी. नंतर त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी स्वयंरोजगार करण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी प्रक्रिया उद्योगाकडे वळूयात. मग इतर सगळ्या जिल्ह्यातल्या विभागाबरोबरच कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने त्यांना प्रशिक्षण दिलं. तसंच कृषी विज्ञान केंद्राने आमच्या ज्या सहली असतात, विशेषतः महिलांसाठी आम्ही काही सहली काढतो, आणि त्या सहलीमध्ये जे यशस्वी उद्योजक आहेत महाराष्ट्रातले किंवा त्या बाहेरचे, तर त्यांना त्यांचं प्रत्यक्ष जे काही उद्योग आहेत ते दाखवतो आणि त्याच्यातून त्यांना खूप मोठी प्रेरणा मिळते. आणि त्याच अनुषंगानं त्या मागील काही आमच्या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या, नियमितपणे कृषी विज्ञान केंद्राशी त्या संपर्कात आहेत. आणि आज आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्याची जी मुख्य पिकं आहेत त्या पिकावर आधारित अशी प्रक्रिया, म्हणजे ज्वारीची प्रक्रिया, ज्वारीपासून प्रक्रिया पदार्थ करतायत, सोयाबीनपासून प्रक्रिया पदार्थ करतायत, तुरीपासून प्रक्रिया पदार्थ करतायत, हरभऱ्यापासून प्रक्रिया पदार्थ करतायत, अशा वेगवेगळ्या जे काही उत्पादन पिकं आहेत त्याच्यापासून प्रक्रिया पदार्थ करतायत. आणि त्यांचं विशेषत्व जर आपल्याला म्हणायचं झालं तर त्यांची चकली ही फार प्रसिद्ध आहे. आपण बघतो आहे की पुणे मुंबईच नव्हे तर दिल्लीकरांनासुद्धा या चकलीचा मोह हा फार मोठा आहे, कारण आपण ज्यावेळेस त्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालत्या त्यावेळेस त्यांची टनावर चकली, शेंगाची चटणी, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या त्या चांगले उत्पादित करतायत. नंतर करंज्या उत्पादित करतायत सणासुदीच्या दिवसामध्ये, त्यांना हजारो किलोज ह्या जी काही प्रक्रिया पदार्थ आहेत त्याची मागणी असते. आणि मला वाटतं की त्यांनी या उद्योगाच्या माध्यमातून महिन्याला किमान 1,16,00,000 उत्पादन त्या घेतात, 1,500,000 त्यांचा टर्नओव्हर आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे. आणि त्यांच्या ज्या त्या एकमेव अशा महिला नाहीत तर त्याच्याबरोबर 10-15 महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःचं स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करून देण्याचं बळ ह्या तंबाके मॅडमने निर्माण करून दिले. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला सबलीकरण, कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय प्रशिक्षण या योजनांच्या माध्यमातून मिळणारे मार्गदर्शन, कुटुंबातील व्यक्तींचा सक्रिय पाठिंबा आणि बँकांकडून मिळणाऱ्या आर्थिक हातभारास महिला शक्तीची साथ मिळाल्यास गावोगावी महिलांचे छोटे छोटे उद्योग उभे राहतील. यातूनच स्वतःची, कुटुंबाची, परिसरातील महिलांची आणि समाजाची आर्थिक उन्नती निश्चितच प्राप्त करता येईल.